मी सुनीता थोरात, सुनीता रेसिपीज मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला संक्रांतीसाठी स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूया। मी साधे तीळ पाव किलो घेतलेले आहेत, पॉलिशचे घेतलेले नाही आहेत, साधेच घेतलेले आहेत। पाव किलो मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे। मी थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे मी हे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून अर्धवट जरा कुटून घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहे। मीडियम गॅसवरती हे तीळ मी भाजून घेणार आहे। तर आपले हे तीळ चांगले भाजलेले आहे। हे तीळ भाजायला मला साधारण 5 ते 7 मिनटे लागली। आता मी हे तीळ काढून घेणार आहे। तीळ आपले भाजून झालेले आहे। आता आपल्याला पाक करायचा आहे। मी साधारण 1 छोटा चमचा तूप घातलेलं आहे पॅनमध्ये आणि हा जो चिक्कीचा गूळ आहे तो मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि हे सतत मला हे हलवत राहायचं आहे। तर आपला हा गूळ पूर्ण विरघळत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे। छान विरघळलेलं आहे, आपला पाक पण आलेला आहे। तुम्ही बघू शकता गुळाचा रंग चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे बबल्स पण आलेले आहेत। तर आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि सर्वप्रथम मी हे शेंगदाणे डाळ्या आणि हे मी तीळ घालणार आहे। आणि आता मी गॅस बंद करून हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहे। छान सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला याचे लाडू वाळायचे। पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वाळायचे। आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।